मित्रांनो, मागच्या तासिकेमध्ये आपण भारत आणि आशिया खंडातील काही देशांची माहिती आपल्याला घेतलेली होती. तर आज आपण आशिया खंडामध्ये जो देश आहे श्रीलंका, त्याची माहिती आज आपण घेणार आहोत. तर हा जो श्रीलंका आहे, तर हा आशिया खंडामधील एक प्रमुख देश त्या ठिकाणी आहे. आपण जर बघितलं तर जगामध्ये 7 खंड आहेत आणि या 7 खंडामध्ये सर्वात मोठा आशिया खंड आणि या आशिया खंडामध्ये हा श्रीलंका देश त्या ठिकाणी येत असतो. तर आज आपण आशिया खंडातील श्रीलंका या देशाची माहिती घेणार आहोत. तर या ठिकाणी आपण जर बघितलं की श्रीलंकेचं स्थान भारताच्या दक्षिणेकडे श्रीलंकेचं स्थान आहे. आणि श्रीलंकेचं जर आपण वैशिष्ट्य त्या ठिकाणी बघितलं तर या ठिकाणी बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी जो महान सम्राट होता अशोक, याने आपला मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा यांना त्या ठिकाणी श्रीलंकेमध्ये पाठवलेलं होतं बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी. मग या ठिकाणी संघमित्राने काय केलं की श्रीलंकेला जायचं आहे, मग काहीतरी न्यायला पाहिजे म्हणून तिनं त्या ठिकाणी बोधी वृक्षाची फांदी त्या ठिकाणी नेली. आपण बोधी वृक्ष आपण सर्वांना माहिती आहे, बोधी वृक्ष म्हणजे त्या ठिकाणी पिंपळ, त्याची एक फांदी नेली आणि ती फांदी त्या ठिकाणी लावली आणि त्या ठिकाणी तो त्या ठिकाणी महान मोठा असा वृक्ष त्या ठिकाणी बोधी वृक्ष त्या ठिकाणी झाला. आणि अशा पद्धतीनं या ठिकाणी एकमेकांशी देवाणघेवाण धर्माच्या प्रसारासाठी त्या ठिकाणी होऊ लागली. आणि त्याचबरोबर श्रीलंकेतील मोती आणि इतर मौल्यवान वस्तूंना भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी मागणी होती आणि त्यामधूनही त्या ठिकाणी श्रीलंका आणि भारत यांचे परस्पर संबंध त्या ठिकाणी वाढत गेले. मग या ठिकाणी शिगिरिया या लेण्यांमधील जे भित्तीचित्र आपण बघितले, तर ते भित्तीचित्र आणि अजिंठ्यामधील चित्रशैली जर आपण बघितली तर यामध्ये साम्य त्या ठिकाणी आढळून येते. म्हणजे यावरून प्राचीन भारतात सुद्धा श्रीलंका आणि भारत यांचे त्या ठिकाणी परस्पर संबंध त्या ठिकाणी होते हे आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते.